सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चैनल ला बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा. कवी यशवंत गरड यांची सेल्फी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पहिल्या विश्व कार्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांच्या हस्ते झाले. कवी यशवंत गरड यांच्या सेल्फी या काव्यसंग्रहाचे पूर्णपणे प्रेमाचे उद्दातीकरण पाहावयास मिळते. त्यांची कविता साधी आणि पारदर्शक असूनही कुठेही अनुकरणाचा वास नाही. चारोळ्या स्वरूपाच्या यात कविता असून त्यात आशय घनताही तेवढी सांभाळी गेली आहे. आगामी काळात एक प्रगल्भ कवी म्हणून निश्चितच नाव लौकिक मिळवण्याची आश्वासकता त्यांच्या काव्यात आहे, असे प्रतिपादन पहिल्या विश्व कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांनी केली. कविता म्हणजे अनुभूतीचे तरल शब्दांकन होय. कवितेला आशयाची खोली प्राप्त होण्यासाठी कवीने सातत्याने व्यासंगी राहून भोगवादी प्रलोभनापासून दूर राहण्याचे भान ठेवणे गरजेचे आहे, तरच होणारी काव्यनिर्मिती ही शाश्वत ठरू शकते, असेही डॉक्टर घाणेकर यांनी सांगितले. कवी यशवंत गरड यांचे सेल्फी काव्यसंग्रहाचे प्रकाशन शरा प्रकाशनतर्फे करण्यात आले. या कविता संग्रहाचे प्रकाशन सोहळ्यात डॉक्टर घाणेकर बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक मनोहर सोनावणे, प्रकाशक राजेंद्र गरड व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्त्या मंदाताई नाईक यांनी केले. कसदार साहित्य तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने साहित्य रसिकांनीही योगदान देण्याची नैतिकता पाळावी, असे श्री मनोहर सोनावणे यांनी आपल्या प्रमुख भाषणात म्हणाले. प्राचार्य श्यामला सुरू यांचेही या प्रसंगी भाषण झाले. प्रकाशन सोहळ्यानंतर झालेल्या निमंत्रकांच्या काव्यसंमेलनाचे ऋचा कर्वे, अशोक भांबुरे, डॉक्टर नीलम खानापूरकर, नारायण मोकाशी, अलका जोशी, चंचल काळे, अपर्णा आंबेडकर, डॉक्टर विजया देव, गोविंद घाण आदींनी कविता सादर करून उपस्थितीची मने जिंकली. सोहळ्याच्या प्रसंगी कवी यशवंत गरड यांनी सेल्फीमधील निवडक चारोळ्या सादर केल्या. नमस्कार, मी यशवंत राजेंद्र गरड. माझा पहिला कविता संग्रह झाली पाखर सारी जागी, हा 2012 प्रकाशित झाला होता महाराष्ट्र साहित्य परिषद येथे, आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांच्या हस्ते हा कविता संग्रह प्रकाशित झालेला. आणि आत्ता हा माझा दुसरा कविता संग्रह प्रकाशित होतो आहे. हा जो माझा सेल्फी नावाचा कविता संग्रह प्रकाशित झाला, त्याचे अध्यक्ष पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी सर डॉक्टर मधुसूदन घाणेकर होते, आणि प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर सोनवणे आणि कवयित्री मंदाताई नाईक म्हणून आलेले होते. विशेष म्हणजे मी पहिल्यांदाच चारोळी लिहायचा प्रयत्न केला आहे, आणि या सगळ्या प्रेम या विषयावरती आधारित चारोळ्या आहेत. पावसाचे थेंब ओंजळीत झेलताना आठवलीस तू मला, पावसाचे थेंब ओंजळीत झेलताना आठवलीस तू मला, क्षणात माझी भरलेली ओंजळ कोरडीच भासली मला. तू नेहमीच म्हणायचीस आता आपण शेवटचं भेटायचं, तू नेहमीच म्हणायचीस आता आपण शेवटचं भेटायचं, पण सत्र सुरूच होतं प्रत्येक शनिवारी भेटायचं, अशा पद्धतीच्या चारोळ्या केलेल्या आहेत. टार्गेट वगैरे कसं काय नाही, मला स्वतःलाच आवड होती आणि मला या विषयामध्ये लिहायला चांगलं जमतं, प्रेम या विषयावरती. आणि मी खरं तर डॉक्टर घाणेकर सरांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं की कसं लिहायला पाहिजे, काय लिहायला पाहिजे, आणि त्यांना मी वेळोवेळी दाखवत गेलो की मी हे असं असं नवीन लिहिलं आहे सर. तर सरांकडून प्रत्येक वेळी मार्गदर्शन मिळत गेलं. आणि गोखले, चंद्रशेखर गोखले सरांची काही पुस्तके मी वाचली होती, मी माझा पुन्हा मी माझा वगैरे, तर त्यातनं पण काही म्हणजे मला थोडंसं इन्स्पिरेशन भेटलं आणि मी लिहित गेलो. यापुढे आता सरांच्या मार्गदर्शनाखाली, डॉक्टर घाणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली मी आता गझल कसं लिहायचं शिकणार आहे, आणि गझलवरती टार्गेट करणार आहे, म्हणजे कसं लिहिता येईल गझल्स.